welcome you all. My name is Raj Barge. I'm co-founder director of Raj Computer Education. Basically आपल्याला ना आज सिलेक्शन टूल अंडरस्टँड करायचं आहे. तर जेव्हा सिलेक्शन टूलवरती मी टूलवरती काम करतो ना, तर मी काय करतो इकडे आल्यानंतर, फाईन, तर मी हे सिलेक्शन टूलवरती जर मी काम करतोय तर याच्यामध्ये मी काय करतोय, तर इथे मला थोडंसं फोटो पाय ओपन करायला लागेल. मी इथं फोटो पाय नावाचं जे टूल आहे ते ओपन केलं आणि ते ओपन केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं गोष्टी पुढे प्रोसेस केल्या. मी एक प्रोजेक्ट ओपन केला आणि मला ज्या काही फीचर्स डेव्हलप करायच्या आहेत त्या मी डेव्हलप कशा करतो बघा. मी इथं क्लिक केलं, एक बॅनर घेतला, एक सर्टन बॅनर घेतला, बरोबर आहे. नंतर इथे मला आल्यानंतर मला त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट सांगायची की जेव्हा तुम्ही फोटो सिलेक्शन टूल यूज करता तेव्हा दोन टाईपचे टूल येतात. एक येतं क्विक सिलेक्शन टूल आणि इथं एक येतं लासो टूल. हे लासो टूल खूप फेमस आहे. आता क्विक सिलेक्शन टूलमध्ये जर तुम्ही आलात तर गोष्टी पटकन सुलभतात. म्हणजे क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक टूल हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये हे रॅपिड सिलेक्शन टूल म्हणून ओळखलं जातं. हे बघा, दोन्हीचं मी तुम्हाला सांगतोय, रॅपिड सिलेक्शन टूल म्हणून आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक कंडिशन आहे, ती म्हणजे अशी की तुम्ही हे जे ऐश्वर्याच्या मागे जे बॅकग्राऊंड कलर आहे हा तुम्हाला सेम टोनमध्ये लागतो, तर या टूलचा फायदा होतो. इथं मी नोट करायचा प्रयत्न केला, इट हॅज टू बी ऑफ सेम टोन. नंतर तुम्ही ते गुगलमधनं तीन स्टेप यूज करून जास्त डिटेलमधली मोठी इमेज करा, नंतर ती क्लिपबोर्डमध्ये कॉपी करा, नंतर ती पेस्ट करा आणि मग त्याला टॉलरन्स द्या 10 ते 90%, आणि मग बॅकग्राऊंडवरती ग्रीन कलर तुम्ही टाकू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी इथं आता एक बॅकग्राऊंडचं ग्रीन कलर म्हणजे खालचं एक्झाम्पल आहे. याला इथं केलं, कॉपी केलं, याच्यामध्ये आलो, कॉपी केल्यानंतर मी परत माझ्या फोटो पायमध्ये गेलो, मी इथं पेस्ट केलं. शक्यतो मी थोडी इमेज मोठी करतो, ह्याला शिफ्ट की वापरून मोठी केली. नंतर मी काय केलं, इथं क्लिक केलं आणि इथं आल्यानंतर मला इथं सांगितलं, हे बघा मॅजिक ऊन टूल आहे, त्याला क्लिक केलं. साईडला आल्यानंतर मी त्याच्या साईडला जे इमेज होतं त्याला क्लिक केलं, ते बघा असं सिलेक्शन टूलमध्ये आलं. डिलीट केला तो एरिया आणि जो कॉमन रिपीटिव्ह पार्ट होता तो बऱ्यापैकी त्यात निघून गेलेला आहे. जर तुमचं हे व्यवस्थित नसेल तर तुम्ही टॉलरन्स कमी जास्त करू शकता. तुम्ही टॉलरन्स किती द्यायचा हे तुमच्या हातात आहे. त्यांनी तुम्हाला जास्त जास्त एरिया पटकन सिलेक्ट होतो, हे टॉलरन्स जास्त झाला, टॉलरन्स कमी करूया. तो सिमिलर टोनचा कलर घ्यायचा प्रयत्न करतो. कंट्रोल डी केलं की डिसिलेक्ट होतो, कंट्रोल डी केलं की तर डिसिलेक्ट होतो. आता इथे आलो मी. बर, आता हे तुम्हाला रफली काढून दाखवलं, टॉलरन्स कमी जास्त केला, मगाशी 16 होता, आता 21 केला. मी इथं आलो आणि परत मॅजिक ऊन टूल घेतला. आता जर तुम्हाला असं काही छोटं छोटं पार्ट राहिला असेल ना तर मी इथं टूल चेंज करतो. मी इथं टूलमध्ये आता हे मॅजिक ऊन टूल न सिलेक्ट करता इथे अजून एक टूल आहे सिलेक्शनसाठी, हा लासो टूल तो घेतो. लासो टूलचा ॲडव्हान्टेज असा की मला तो असा फ्रीली असा मार्क करतो. मी माझा माऊस प्रेस करतो आणि जो एरिया मला पाहिजे तेवढा मार्क करून घेतो आणि तेवढाच काढायचा प्रयत्न करतो. हे बघा, डिलीट केलं की तो एरिया निघून जाईल, बरोबर आहे. आता माझं हे बॅकग्राऊंड क्रिएट झालं, मला बॅकग्राऊंड टाकायचं आहे. आता सिम्पल स्टेप आहे, मी इथं ग्रेडियंटमध्ये येतो, एक नवीन लेअर घेतो आणि तिथं मला हे डिसिलेक्शन काढून देतो, डिसिलेक्ट करतो आणि मग ते जे काय पाहिजे ते बॅकग्राऊंड टाकून देतो. बरं, आता हे बॅकग्राऊंड त्याच्या मागं आलं किंवा तुम्हाला असं वाटलं की थोडंसं मोठं पाहिजे तर मोठं येऊ शकतं अजून, बरोबर आहे. त्याच्या मागे यावं तर काय करतो आपण, ते इमेज त्या बॅकग्राऊंडच्या वरती घेतो, ती इमेज त्या बॅकग्राऊंडच्या वरती घेतो, ते असं बॅकग्राऊंड येतं आणि मगाचा फोटो आत्ता बराच चांगला दिसतो. आता हे थोडंसं इकडे येऊन मी माझं परत टेक्स्ट टाईप करू शकतो, बरोबर आहे. सांगू शकतो इथं राज कम्प्युटर्स एज्युकेशन, ही गोष्ट इथं डिफाईन केली. याच्यामध्ये थोडा फॉन्ट मोठा करतो कारण तो दिसावा नीट म्हणून आणि त्याला ॲडजस्ट पण करून घेतो, बरोबर आहे, फाईन. हां, आणि मग मी हे डाउनलोड करू शकतो. इथं क्लिक केलं आणि मग मी ते डाउनलोड करून घेतो. दिस इज ऑल. तर तुम्ही प्लीज हे टूल वापरायचा प्रयत्न करा आणि ह्याप्रमाणे प्रोसेसिंग आणि एडिटिंग करून दाखवा मला. ठीक आहे, थँक्यू.